यात्रा उरुस फिरती व्यापारी संघटना यांच्याकडून किट आणि शिलाई मशीनचे वितरण। कोरोनाच्या काळात अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांच्या वरती बेरोजगारीचे कुऱ्हाड कोसळली आहे। यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक घरातील कर्तव्यगार व्यक्ती मृत्यू पडलेले आहेत, त्यामुळे त्यांना आधार देणे गरजेचे होते, असे प्रतिपादन भोज जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्रे यांनी केले। ते जत्राट येथे यात्रा उरुस फिरती व्यापारी संघटना आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक LB खोत यांनी केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसागर पाटील हे होते। पुढे बोलताना जिल्हा पंचायत सदस्य वड्डर म्हणाले, कोरोनामध्ये मृत्युमुखी पावलेल्या वारसदारांना 4 शिलाई मशीन व सुमारे 54 संसार उपयोगी किट गरीब व गरजू अपंग सभासदांना देणे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले। ज्यावेळी संघटना सुरू केली तेव्हा राजू मक्कलदार आणि त्यांचे सगळे सर्व सदस्य मला भेटले, त्यांना आम्ही संघटना शक्ती संघटना जत्रा म्हणून संघटित करत आहे, त्यासाठी तुमचं सहकार पाहिजे म्हटल्याबरोबर मी एअर ऑफिसला म्हणजे सब रजिस्टर जळगावला फोन करून तिथं विचारलं की असं संघटना आहे त्याचं पाहिलं तर त्यावेळी प्रवीण म्हणून तिथं क्लार्क आहे, त्या क्लार्कला सांगितलं की शक्ती संघटना करण्यात त्यांचं पहिला काय काय बघा त्यांना काय तर ते सरकारमधून काय तर योजना मिळत असेल तर तुम्ही त्यांना सांगा की त्यांना उपयोग होईल म्हटल्यानंतर त्यावेळी कोरोना परत आलं त्यावेळी आणि ते अपेक्षित काम प्राप्त झाल्यानंतर तर परत ते पाठपुरावा करून किट वितरण असू दे किंवा शिलाई मशीन परत येतेल्या जे काय दिवस आहेत त्या दिवसामध्ये आपल्या संघटनेला सरकारकडून काय काय जे मदत मिळणार आहे ते प्रामाणिकपणे त्या संघटनेचं पोचवायला काम मी करतो म्हणून सांगतो। या ठिकाणी मला सुद्धा बोलवायला तुम्ही बोलवला, मराठी थोडा कमी असलं तरी मी बोलायला प्रयत्न करतो, काय तर चुकला असं तरी माफ करा। तर या रमेशाला असू दे किंवा त्याचा ग्रामपंचायत असू सर्वसाठी जत्राटबद्दल कुठलंही काम सांगितलं तर मी प्रामाणिकपणे करतो आणि जे काय सरकार म्हणते कुठं तपलेलं असेल कामं तर रमेशाला सांगितलं की बाबा घरांचं काय तर सर्वे होत नाही तिथं आपलं गायरनमधलं सर्वे करून द्यायचं माझ्याकडे दिल्यात ते मी पाठपुरा DC साहेबांना केलो आहे ते सुद्धा येताल्या काळात होईल असं व्यक्त करतो आणि या संघटनेला तुम्ही कधीही मला बोलवा काही काम असेल सांगा मी प्रामाणिकपणे काम करून देतो। यावेळी जत्राट PKPSचे चेअरमन रमेश भिवशे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी रानमाळे, बाबासाहेब कोकाटे, राजू मकानदार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। राजू आमचा मित्र माझ्याबरोबर सहाय्य ग्रामपंचायतमध्ये राजूला बरोबर दडपण राजू नावाच्या लोकांच्या आता सत्ता नसली तरी सुद्धा काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि ती करून दाखवतात। खरोखर 2 वर्ष झालं लॉकडाऊनमध्ये होता कारण की राजू मला काढावं घातला का आणि आमची खुर्ची आता संघटना नाही आहे आणि ती संघटना काढायची आणि ह्याच्यातनं अडूला आपण निर्माण करूया आणि खरोखर ह्या लोकांचे आधार नाही ह्या लोकांचे आधार बनूया म्हणून राजून सारख्या ह्या राजूंदारी चर्चा असायची त्याचा विचार विनिमय करूनच ही संस्था निर्माण केलेली आहे। ही संस्था निर्माण करायच्या अगोदर राजू मकानदार आणि आमची चर्चा झाली सुरुवातीला ज्यावेळी आम्ही सोसायटी संस्था निर्माण केली शिकेल काय यांनी त्याचा विचार करूनच मगच बाबा काय कशा पद्धतीनं याचं संघ म्हणजे नियोजन केलं तर हे पुढं नि जाता येईल इंडियामध्ये 2 संघटना ऑल इंडियामध्ये मला ऐकून म्हणते एक संघटना ही आहे दुसरी संघटना बॉम्बेला आणि दुसरी मला वाटते ही आमची एक संघटना। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना शिलाई मशीन देण्यात आले तर गरजू अपंग वयोवृद्ध सभासदांना संसार उपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमास
ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवशे, शिवसागर पाटील, काकासू पाटील, प्रशांत पाटील, शिवाजी रानमाळे, रमेश कांबळे, राघवेंद्र कांबळे, श्रीनाथ कलोळे, दादासू पाटील, जब्बर चौधरी, बाबासाहेब कोकाटे, सदाशिव जबडे, बाबासाहेब जबडे, जालंधर कोळी, डॉक्टर शब्बीर मकानदार, संजय करनुरे यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष राजू मकानदार, उपाध्यक्ष मधुकर उपलाने, रेखा घोटणे, प्रशांत खामकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.